नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नामदेव तोगरे आजच्या या टेक्निकल युगात मित्र हो सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल्स आहे आणि सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण ऑनलाईन मीटिंगवरती भर देत आहे तर त्यासाठी महत्त्वाचा एक प्लॅटफॉर्म आहे झूम मीटिंग आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण झूम ॲप आप कसे वापरायचे म्हणजे डाउनलोड करण्यापासून ते मीटिंग अटेंड करेपर्यंत कसं वापरायचं हे आपण आज चेक करणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मेनूवरती जायचं आहे मेनूवरती गेल्यानंतर प्लेस्टोरमध्ये जायचं आहे तत्पूर्वी आपल्याला इंटरनेट ऑन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला झूम जरी टाईप केलं तरी गुगल आपल्याला आपोआप सजेस्ट करेल की काय ऑप्शन्स आहेत त्यापैकी आपण एक घेऊ झूम ॲप त्याच्यानंतर ऑप्शन येईल झूम क्लाउड मिटिंग इन्स्टा इन्स्टॉल ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहोत इन्स्टॉल केल्यानंतर जर इंटरनेटची स्पीड चांगली असेल तर तो वेड़ा तुम चाहिए थे तुम चा तर, तर ते थोड्याच वेळात तुमच्या इथे डाउनलोड होऊन जाईल तुम्ही पाहू शकता स्पीड योग्य आहे पंचवीस एम बीचा ॲप आहे तर त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे डाउनलोड होत आलेला आहे इन्स्टॉल होत आहे डाउनलोड झाल्यानंतर ते आपोआप इन्स्टॉल होईल माझ्या मोबाईलमध्ये सिक्युरिटी चेक असल्यामुळे ते चेक करत आहे की सेफ आहे की नाही इथं सेफ दाखवलं आहे आता याच्यानंतर आपण याला क्लोज करूया आणि यानंतर आपल्याला पुन्हा मेनूवरती जायचं आहे मेनूवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला सर्च करायचं आहे की झूम ॲप कुठं आहे तर हा आला झूम ॲप या झूम ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला जेव्हा तुम्ही झूम ॲपवरती क्लिक कराल हे पहा इथं तीन ऑप्शन्स आहेत जॉईन मीटिंग साइन अप आणि साइन इन जर तुम्हाला मीटिंग जॉईन करायची आहे तर तुम्ही यावरती क्लिक करायचं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता इथं दोन ऑप्शन्स आहेत इथं मीटिंग आयडी डी टाकायचा आहे या सेक्शनमध्ये आणि या सेक्शनमध्ये पासवर्ड टाकायचा आहे जो कोणी ऑर्गनायझर आहे ज्याने मीटिंग ऑर्गनाइज केली आहे तो तो तुम्हाला एक मीटिंग आय डी व पासवर्ड सेंड करतो तर मी डेमोसाठी ही एक मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आता तो पासवर्ड आणि मीटिंग आय डी आपण याच्यामध्ये इन्सर्ट करून बघूया पुन्हा आपल्याला सर्च करायचं आहे आपल्याला व्हॉट्सअपद्वारे आलं आहे ईमेलद्वारे आलं आहे तो जो मीटिंग आय डी आहे तो मीटिंग आय डी आपल्याला काढून घ्यायचा त्याच्यासोबतच पासवर्ड आता ही मीटिंग जी आहे इथं पहिला ऑप्शन आहे मीटिंग आय डी आणि दुसरा ऑप्शन आहे पासवर्ड आता सिम्पली याला मी इथून कॉपी केलं कॉपी केल्यानंतर मी मीटिंगआडीच्याही ठिकाणी याला पेस्ट करून जाईल तुम्ही त्याला टाईप पण करू शकता आता आपण पासवर्ड टाइप करणार आहोत पासवर्ड आहे पासवर्ड टाइप करतोय आपण पासवर्ड आहे झिरो बी वन आर एक्स आणि के पासवर्ड टाईप केलेला आहे आपण आता ऑप्शन आहे जॉईन मीटिंग तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं पाहू शकता तुम्ही होसने आणखी मीटिंग सुरुवात केलेली नाही आहे याच्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे म्हणजे इथंपर्यंत आल्यानंतर जर होसने मीटिंग ऑन केली असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये एंटर व्हाल आता इथून आपण लिव्ह दुसरा ऑप्शन बघूया साईन इन साईन इनमध्ये जर तुमच्याकडे तुम्ही पासवर्ड आणि युजर आय डी टाकून झूमचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुम्हा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे तर यूजर आय डीच्या ठिकाणी मी आता माझा यूजर आय डी एंटर करतोय आणि पासवर्ड एंटर करणार आहे मी पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं जा। हे झालं साइन इन जर तुम्ही साईन इन कराल तर तुम्हाला इथं चार ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये न्यू मिटिंग जॉईन शेड्यूल आणि स्क्रीन आणि शेअर स्क्रीन आता जॉईनमध्ये जर आपण क्लिक केलं तर पुन्हा आपल्याला तो ती सेम प्रोसिजर करायची आहे जी मिटिंग आय आएड। मिटिंग आय डी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि पुन्हा जॉईन करायचं आहे त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन येईल जो आपण पासवर्ड टाकला होता तर आपण इथून पण आता लिहू आणि इथं दोन ऑप्शन तीन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ओ एस आहे गुगल आहे आणि फेसबुक आहे गुगल कॉमन आहे त्याच्यामुळं गुगलवरती आपण क्लिक करूया गुगलवरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला रिडायरेक्ट करेल तुमच्या जीमेल आय डीवरती जिथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी टाकायची आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं पासवर्ड टाकायचं आहे हे, हे सिक्युरिटी चेक्स आहेत माझ्या मोबाईलवरती त्याच्यामुळं मला ते यस करावे लागणार आहे यस केल्यानंतर ते तुम्हाला विचारेल की पुन्हा एकदा चेक करायचा आहे की नाही तर मी चेक केलं आहे यस आता याच्यानंतर तुम्हाला परमिशन्स विचारत जातील त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे असोसिएट इन्फॉर्मेशन आहे किंवा तुमच्या मीटिंग्स आहेत तुमच्या ईमेल आय डी याची परमिशन्स झूम ॲपद्वारे विचारली जाईल त्याच्यात त्याला तुम्हाला अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर तो तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाईल आता इथं ऑप्शन आहे लॉन्च झूम ॲप जर तुम्ही ॲप डाउनलोड केले तर तो सरळ सरळ तुम्हाला झूम ॲपवरती घेऊन जाईल आणि परत आपण लो साईन इन झालेला आहोत इथं परत चार ऑप्शन्स आहेत न्यू मिटिंग जर तुम्हाला ऑर्गनाईज करायची असेल तर त्याच्यानंतर जॉईन शेड्यूल आणि स्क्रीन जर शेअर करायची असेल तर याच्यानंतर जॉईनमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुन्हा ती मिटिंग आय डी टाकायची आहे त्याच्यानंतर युजरनेम टाकायचा आहे जेणेकरून जो ऑर्गनायझर आहे त्याला आपण कोण आहोत याची माहिती मिळेल जसं हा नेम आहे आणि आता में पास। जो मी पास जी मीटिंग आय डी आहे ती मी पेस्ट केलेली आहे तुम्ही टाईप करा त्याच्यानंतर माझं नाव टाकलं मी इथं आणि मीटिंग जॉईन करतो ही मीटिंग जॉईन झालेली आहे याच्यामध्ये परत चार ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये पहिलं आहे जॉईन ऑडिओ जर तुम्हाला समोरच्याला बोलायचं आहे तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे हा ऑडिओ आपण जॉईन ऑलरेडी केलेला आहे आणि समोरच्याला जर तुमचा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा तुम्हाला त्यांना किंवा तुम्हाला तुमचा व्हिडिओ ऑन करायचा असेल जेणेकरून सर्वांना कळेल की तुम्ही कोण आहेत तर हा जो ऑप्शन आहे स्टार्ट व्हिडिओ त्याच्यावरती क्लिक करायचा आहे तो ग्रीन होईल जसं हा जॉईन ऑडिओ झालेला आहे आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन राहील त्याच्यानंतर तुम्ही इथं चेक करू शकता पार्टिसिपेंट्स कोण कोण अवेलेबल आहेत जसं मी होस्ट आहे ज्याच्यामुळं इथं मी एकटाच दिसत आहे पण इतरही पार्टिसिपंट्स इथं दिसतात आणि याच्यासोबतच चॅट पर्सनल जर चॅट करायचं असेल तिथं ग्रुपवरती किंवा ग्रुप ग्रुपवरती जर कोणाला मॅसेज करून सांगायचं असेल की मला काही बोलायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी चॅटवरती क्लिक करून तर तुम्ही इथं मॅसेज टाकू शकता त्याच्यानंतर शेवटचं जर तुम्हाला मिटिंगमध्येच सोडायची असेल किंवा मीटिंग एंड करायची असेल तर तिथं एंड नावाचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं एंड फॉर ऑल लिव्ह मीटिंग इथं दोन ऑप्शन्स येतात तुम्ही जर होस्ट असाल तर तुम्ही एंड फॉर ऑल कराल आणि जर तुम्हाला एकट्याला मीटिंग सोडायची असेल तर तुम्ही लिव्ह वरती क्लिक करता तर आपण आता लिव्ह मीटिंग करूया आपण आता मीटिंगमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता आपल्या इंडिव्हिज्युअल प्रोफाईलवरती आलेलो आहोत तर मित्र हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद